कलम बावीस आपल्याला काय सांगतं विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता आता याच्यामध्ये दोन भाग दिले आहेत अटक पण आणि स्थानबद्धपण बरेचदा बघा अटक आणि स्थानबद्ध या शब्दाचा अर्थ काय एखाद्या आरोपीला का आरो ज्यावेळेस तुम्ही जाऊन पकडून आणता आणि जेलमध्ये टाकता तुम्ही त्याला म्हणलं जातं अटक झाली बरोबर आणि स्थानबद्ध या शब्दाचा अर्थ काय स्थानबद्ध याचा अर्थ असा की एक तुम्हाला माहिती आहे की आता एक काहीतरी महत्वाचा गुन्हा घडवणार आहे आणि तो घडवणारा व्यक्ती अमुक अमुक आहे म्हणजे एक्स वाय झेड नावाचा एक व्यक्ती आहे ओके एक्स वाय झेड नावाचा एक व्यक्ती आहे हा एक्स वाय झेड नावाचा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे ओके हा कोण आहे एक गुन्हेगारी प्रवृत्ती असलेला व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती गुन्हा घडवू शकतो समजा निवडणूक आल्या तर निवडणुकीच्या काळात निवडणुकीच्या काळात हा व्यक्ती नक्कीच काही ना काहीतरी गुन्हा करू शकतो हे जर तुम्हाला समजलं की याची तुम्हाला भनक लागली की हा माणूस काहीतरी करायच्या का तयारीत आहे हा गुन्हा करायच्या तयारीत आहे याच्यासाठी गुन्हा म्हणजे काहीच नाही हा गुन्हा करायच्या तयारीत आहे तर शंभर टक्के ओके शंभर टक्के तुम्ही याला काय करू शकता आधीच ताब्यात घेऊ शकता आधीच ताब्यात घेणे आता मी आधीच ताब्यात घेणे असं लिहिलं ताब्यात लिहिलं अटक करणे असं नाही अटक त्याने गुन्हा केलाय त्याने गुन्हा केलाय केला ओके आणि तो फरार आहे आणि तुम्ही त्याला शोधताय आणि तो, तो सापडलाय मग तुम्ही त्याला अटक करताय म्हणजे गुन्हा केल्यानंतर तुम्ही काय करताय त्याला अटक करताय केल्यावर तुम्ही अटक केली ना आणि तानबद्धतेमध्ये स्थानबद्धतेमध्ये तुम्ही तो गुन्हा करण्याच्या आधीच त्याला ताब्यात घेताय का ताब्यात घेताय कारण की त्याने गुन्हा करू नये स्थानबद्धता का केली जाते गुन्हा घडू नये या दोघांमध्ये फरक आहे एकदा हे शब्द कळले की मग डिपार्टमेंटचं लॉ किंवा डिपार्टमेंटचं जे मेन्स आहे एकदम जिंगा लाला मस्त देखील हेच खास खास काळ घे तुम्हाला पुढं भविष्यामध्ये मी आय पी सी सी आर पी सी मध्ये सुद्धा व्यवस्थित समजून सांगेल लॉ मी तुमचा घेणार आहे ठीक आहे लॉ तुमचा मी घेणार आहे त्यामुळे काळजी करू नका सध्या काही जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सध्या गरज आहे पूर्वपरीक्षेची तर त्या पूर्व परीक्षेच्या दरम्यान मी हे पन्नास एक्कावन्न कलम तुम्हाला शिकून देतो कारण की नंतर मग परत मला डोक्याला त्रास नाही होणार आणि इथून तुमच्या पंधरापैकी चार ते पाच प्रश्नांना नक्की येतात पहिल्या पण एक पहिल्या पन्नास एका मन कलमांमध्ये ते आणि म्हणूनच मी ठरवलं की हा भाग तुम्हाला ने जो भाग आहे तो तुमचा प्रीच्या वेळेस थोडासा देऊन ठेवायचा नंतर मग आपण वाटलं तर स्टार्ट करूया मग राज्यपाल वगैरे वगैरे ह्या गोष्टी करता येतात ठीक आहे हे तर तुमक हो का आरामसे समजला अर्थ अटक आणि स्थानबद्धता आता या अटक आणि स्थानबद्धतेनुसार आर्टिकल बावीस मधला क्लॉज एक बघू यानुसार अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस अशा अटकेची कारणे देणे अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर तिला कळवल्याशिवाय तिला अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर कळवल्याशिवाय हवाला तीत स्थानबद्ध करण्यात येणार नाही म्हणजे तिला अटक करायला जर तुम्हाला जायचंय तर त्या अटक करताना तिला अटकेची कारणे द्यावी लागतात त्याशिवाय तिला स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या विधिव व्यवसाय व्यवसायीचा विचार घेण्याचा त्याकरवी बचाव करण्याचा हक्क त्या व्यक्तीला नाकारला जाणार नाही म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःचा वकील ओके लक्षात घ्या स्वतःचा वकील करण्याचा अधिकार असेल आणि तो स्वतःचा वकील करण्याचा हक्क तुम्ही नाकारणार नाही लक्षात हा झाला क्लॉज एक क्लॉज दोन काय सांगते अटकेनंतर प्रवासाचा काळ वगळता अटकेनंतर प्रवासाचा काळ वगळता बरं का बाबा बाबांनो प्रवासाचा काळ वगळता चोवीस तासाच्या आत सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला चोवीस तासाच्या आत तुम्हाला दंडाधिकाऱ्यासमोर उभं करता आलं पाहिजे आणि ह्या चोवीस तासाच्या आत तुम्हाला त्याच्या विरोधात ठोस असे पुरावे पण द्यावे लागतात नाहीतर तो, तो दंडाधिकारी तुम्हाला त्याला पुराव्या अभावी सोडायला सांगतो तु. म्हणजे तुम्हाला चोवीस तासाच्या आत दंडाधिकाऱ्यासमोर उभं करावं लागतं तोपर्यंत चान्स असतो तुमच्याकडे तोपर्यंत तुम्हाला ठोस असा त्याच्या विरोधातला पुरावा सादर करावा लागतो तरच तुम्हाला तो, 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 तो दंडाधिकारी सांगेल की ह्याला तुम्ही अमुक कस्टडीमध्ये ठेवा आणि याची चौकशी करा नाहीतर तुम्हाला त्याला सोडून द्यावं लागत ठीक आहे दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याशिवाय तुरुंगात स्थानबद्ध करता येणार नाही दंडाधिकाऱ्याने सांगितल्याशिवाय तुम्हाला तुरुंगात ठेवता येणार नाहीये हे लक्षात ठेवा क्लॉस तीन एवढं काही महत्वाचं नाही डायरेक्ट क्लॉस चार महत्वाचं घेऊ बावीस कलम बघा वाच... तुम्हाला ना काय वाचायचं हे कळलं पाहिजे डिपार्टमेंट पी एस आय मध्ये सगळ्यात खासियत काय असते माहिती का तुम्हाला काय येईल काय वाचायचं आता मी क्लॉस तीन नाही दिला तो तुमच्यासाठी कामाचा नाही आहे आणि तो येऊ शकत नाही परीक्षेला परीक्षेला काय विचारलं जाईल ना तुम्हाला अंदाज आला पाहिजे नुसतं दिलंय म्हणून वाचत चालायचं असं कधी करायचं करा नाही ओके असं कधीच करायचं नाही नाही तर मग काय होत आपला स्मार्ट स्टडी होत नाही नाहीतर आता दिलंय जनरल स्टडीजचा अख्खा ठोकळा घेतलेला आहे सर मी चला सर जनरल स्टडीजचा मी प्रत्येक विषयासाठी मी पुस्तक घेऊन आलेलो आहे सर मग मला सांगा सर त्या पॉलिटीतलं काय वाचावं मग पुस्तक काय नाही घेतलं त्यापेक्षा ठोकळा घ्यायचा ना बाबांना जेवढं दिलंय तेवढं काफी आहे मग हेच मी शिकवायला तुम्हाला तर कलम बावीस कलम बावीसच्या क्लॉज चार मध्ये दिलेले कोणत्याही व्यक्तीची व्यक्तीची स्थानबद्धता म्हणजे काय स्थानबद्धता म्हणजे का स्थान त्याला आधीच ताब्यात घेणे गुन्हा घडण्याच्या आधीच त्याला ताब्यात घेणे मग तुम्ही ती ताब्यात त्याला तुम्ही ताब्यात कधीपर्यंत ठेवू शकता तर स्थानबद्धता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ करता येणार नाही त्याची स्थानबद्धता तुम्हाला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ करता येणार नाही सल्लागार मंडळाने ओके स्थानबद्धता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालू ठेवण्याचे योग्य कारण दिल्याशिवाय ती पुढे ढकलता येत नाही आता या सल्लागार मंडळामध्ये थोडेसे हायकोर्टचे लोक असतात हायकोर्टचा न्यायाधीश या सल्लागार मंडळाचा अध्यक्ष असतो ठीक आहे तीन महिन्यांपेक्षा जर तुम्हाला आणखी त्याला पुढं ढकलायचं असेल चार महिने पाच महिने सहा महिने तर तुम्हाला हायकोर्टच्या माणसाला त्याला त्याशी पहिले त्याबाबत सल्ला घ्यावा लागतो परंतु चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीने तीन महिन्यांचा कालावधी कमी करून दोनच महिन्याचा केला ओके okay, दोनच महिन्याचा केला आहे पण इंटरेस्टिंग गोष्ट तो दोन महिन्याचा जो कालावधी झालेला आहे तो लागूच झाला नाही अजून म्हणजे फक्त चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीने तीन महिन्यांवरून दोन महिने केलेले आहे हे पण लक्षात ठेवायचं म्हणजे मूळ कलम मूळ कलमामध्ये कलम बावीसच्या मूळ कलमामध्ये क्लॉस चारमध्ये ताणबद्धतेची अट ही तीन वर्षा तीन महिन्याची आहे सॉरी तीन महिन्याची आहे परंतु चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीने नाईन्टीन सेवन्टी एटला ही तरतूद तीन महिन्याऐवजी दोन महिने केली परंतु त्यावरती अजून इम्प्लिमेंटेशन झालंच नाही ऐसा बी होता ठीक आहे तर हे झालं आर्टिकल बावीस म्हणजे स्थानबद्धता तुम्हाला समजली त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे शोषणाविरुद्धचा हक्क फंडामेंटल राईट्समध्ये हा तिसऱ्या प्रकारचा किंवा तिसऱ्या नंबरचा राईट त्याच्यामध्ये तुम्हाला शोषणाविरुद्धचा हक्क दिलेला आहे तुम्हालाही माहिती आहे की काही लोकांचं आपल्या समाजामध्ये शोषण केलं जातं मग ह्या शोषणाविरुद्धचा हक्क सुद्धा त्यांना दिला गेला पाहिजे की नाही बरोबर तर यासाठीच आर्टिकल तेवीस देण्यात आलेले ज्यामध्ये माणसांचा अपव्यापार आणि वेटबिगारी यांना मनाई केलेली आहे आता अपव्यापार काय आणि वेटबिगारी काय ते समजून घेऊ माणसांचा अपव्यापार या शब्दाचा अर्थ आहे की वेशच्या व्यवसाय ओके त्यानंतर स्त्रियांना विकणे मुलींना विकणे लहान मुलांना विकणे पुरुषांना विकणे म्हणजे वस्तूप्रमाणे विकणे वस्तूप्रमाणे विकणे वस्तूप्रमाणे विकणे ही जी विकण्याची जी प्रक्रिया आहे किंवा ह्या पद्धती आहेत ज्या परंपरा आहेत या परंपराला काय करायचं आपल्याला पूर्णपणे समूळ नाश करायचा ठीक आहे तर अपव्यापार याचा अर्थ की बऱ्याचदा स्त्रियांना किंवा मुलींना वेश व्यवसाय विकलं जातं पुरुषांना गुलाम बनवलं जातं ठीक आहे आणखी याचा एक पुढचा प्रकार म्हणजे वेठ बिगार आणि देवदासी देवदासी हा सुद्धा दे एक अनिष्ट प्रथा होती मंदिरांमध्ये ज्या स्त्रिया असायच्या म्हणजे ज्या मंदिरांमध्ये देवा देवाला वाहिल्या गेलेल्या ज्या स्त्री असायच्या त्यांचं देवाबरोबर लग्न लावलं जायचं मग ह्या देवाबरोबर लग्न लावल्यानंतर त्यांना लग्न करण्याचा म्हणजे अधिकार नसायचा मग जे महंत असायचे जे सामंत असायचे ते या महिलांवरती अत्याचार करायचे म्हणजे ह्या कुठं बाहेर बोलू पण शकत नव्हत्या काहीच नव्हत्या त्यांना देवदासी म्हणलं जायचं ठीक आहे आणि वेट बिगार वेट बिगार याचा अर्थ की एक व्यक्ती आहे त्याला बारा महिने फक्त राबवून घेतलं ओके राबवून घेतलं आणि त्याला पगारच दिला नाही त्याला पगार दिला नाही बारा महिने काय केलं त्याला फक्त राबवून घेतलं त्याला पगार दिलाच नाही नुसतं राबून घेतलं तर अशाला वेठ बिगारी म्हणतात काय म्हणतात वेठ बिगारी त्याला वेठीच ठेवलं आणि बिगारी दिलीच नाही अशा अनिष्ट प्रथांवर बंदी घालण्यात आलेली आहे यासाठी संसदेने एकोणीसशे छप्पन साली ओके या संदर्भातला मनुष्य अपव्यापारासंदर्भातला कायदा सुद्धा केलेला आहे या संदर्भातला ऑलरेडी कायदा झालेला आहे लक्षात या संदर्भातला कायदा झालेला आहे ठीक आहे त्याला म्हणलं जातं अनैतिक व्यापार कायदा नाईनटीन फिफ्टी सिक्सचा अनैतिक व्यापार कायदा व्यापार प्रतिबंधीन फिफ्टी <coughs> सिक्स यानुसार असंही सांगितलेलं आहे ओके एक अपवाद पण दिलेला आहे अपवाद काय सार्वजनिक प्रायोजनाकरिता सेवा करायला लावल्यास ओके लावण्यास राज्य या अनुच्छेदात कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही म्हणजे समजा एखादा सार्वजनिक बांध बांधायचा किंवा सार्वजनिक कार्य त्याला म्हणतो आपण समजा ओढ्यामध्ये तुम्हाला एक बांध बांधायचा आणि या बांध बांधण्यासाठी सर्व गावाला बोलवलं सर्व गावाला बोलावलं गावाला बोलवलं आणि सरकारने सांगितलं तुमच्याच शेतामध्ये किंवा तुमच्याच गावामध्ये हा बांध बांधा बांधायचा आहे तुम्ही तो बांध बांधून घ्या सगळ्यांना तुम्ही श्रमदान श्रमदानातून ते करून घ्या श्रमदान करा म्हणजे त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कसलाही पगार देणार नाही म्हणजे सरकारच हे सांगत तर मग काही लोक असे नाही म्हणू शकत की नाही तुम्ही आम्हाला बिगारीच्या पद्धतीमध्ये ढकलताय तुम्ही आम्हाला मोबदला दिला पाहिजे पण सरकार काय म्हणते आमच्याकडे सध्या एवढी मॅन पॉवर नाही आहे आम्ही तुम्हाला सगळं साहित्य देऊ सगळ्या गोष्टी देऊ तुम्हाला टिकाऊ फावडं सगळं देऊ तुम्हाला फक्त काय करायचंय जायचे आणि त्या ठिकाणी काम करायचंय तो बांध पहिलं बांधून घ्या कारण पाऊस पडणार आहे तो बांध बांधणं गरजेचं आहे तरच तुमच्या गावातला दुष्काळ कमी होईल पण लोक म्हणले नाही आम्हाला पगारच द्या असं चालणार नाही म्हणजे थोडक्यात मला हे तुम्हाला सांगायचंय की वेटबिघारीमध्ये तुम्हाला ह्या ओके वेट वेटबिघारीमध्ये सरकार तुमच्याकडून एखादं सार्वजनिक कार्य घेऊ शकतं त्याबद्दल तुम्हाला मोबदला देणार नाही ठीक आहे आणि हे करण्यासाठी म्हणजे अशा सार्वजनिक कार्य करण्यासाठी सरकार तुमच्यावरती धर्म वंश जात वा वर्ग अशा अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही म्हणजे थराविक धर्माच्या लोकांनाच हे काम करायला लावणार ठराविक वंशाच्याच लोकांना हे काम करावं लागणार ठराविक थर, जातीच्या ठराविक वर्गाच्याच लोकांना हे काम करावं लागणार असं बंधन केलं जाणार नाही गावातल्या सर्व लोकांना बोलवलं लो जाईल फक्त कमी जातीच्या लोकांनीच हे काम करावं असं सांगितलं जाणार नाही म्हणजे आर्टिकल तेवीस हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काय करतं सेक्युअर करतं पहिल्या क्लॉजमध्ये काय सांगितलंय की माणसांचा सा अपव्यापार आणि वेसच्या व्यवसाय वेडबिगार देवदासी अशा अनिष्ट प्रथांवरती बंधन घालण्यात येईल पण दुसऱ्या ह्याच्यात अपवाद दिलाय की राज्य सरकार किंवा राज्य कधी कधी राज्य किंवा केंद्र म्हणजे राज्य आर्टिकल बारातलं जे राज्य तुम्हाला मी सांगितलं ते राज्य कधी कधी अशा गोष्टींवर किंवा सार्वजनिक काम करण्यासाठी सर्व गावाला बोलवलं जाईल आणि ज्यावेळेस सार्वजनिक काम करायचं असेल त्यावेळेस राज्य धर्म वंश जात वर्ग अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही सिंपल नमस्ते का ठीक पुड़ आहे हे लेक्चर्स जे आहेत ना ते एकदा एकदा बघून चलायचं नाही बरं का पुढं म्हणजे एकदा बघायचं आणि पुढं चलायचं आणि परत म्हणायचं सर आता दुसरं लेक्चर टाका आपलं काय होतं पुढचं पुढे जातो आपण ओके पुढे पाठ आणि मागचं सगळं सपाट त्यामुळे मी माझ्या या ॲपमध्ये ओके किरण गुरुजीचा हा माझा जो ॲप आहे ॲक्च्युली किरण गुरुजी हे नावच मला पोलीस खात्याने दिलं होतं सगळेजण मला गुरुजीच म्हणायचे सर म्हणतच नसायचे स्पेशली मुंबईचे लोक ठीक आहे मग मी म्हटलं चला हेच नाव आता आपण धारण करूया पोलीस खात्याला शिकूया कल्पवृक्षाचं नाव आता जरा ते लोक मलाच कल्पवृक्ष म्हणायचे कल्पवृक्ष बोलतायत बोलतायत का अरे म्हणलं मी कल्पवृक्ष नाही अरे बाबा कल्पवृक्ष आमच्या घरात कोणीच नाही ते नाव असंच दिलं होतं ठीक आहे आलं डोक्यात म्हणून दिलं आता असं करायचं नाही मागचं सपाट पुढचं पाठ आणि चालले पुढं चालले पुढं चालले पुढं चालले पुढं मागचं सगळं सापाट सपाट सापाट असं नाही करायचं हे तुमच्या लक्षात घ्या पुढं म्हणूनच तुम्हाला मी अनलिमिटेड ठेवलेलं आहे किती कोण व्हिडिओ बघा अख्ख्या पोलीस स्टेशनला दाखवा काय मला फरक नाही पडत अख्ख्या एसआरक्यू कॅम्पला दाखवा ओके तुम्हाला कसल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही कलम चोवीस कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई कामाला ठेवण्यास मनाई अशा ठिकाणी ठीक आहे कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाच ठेवता येत नाही ठीके वेगवेगळं असं काहीच नाहीये फक्त एवढं लक्षात ठेवा चौदा वर्ष इथे ना मेन लक्षात ठेवायचं चौदा वर्षाखालील मुलांना चौदा वर्षाखालील मुलांना ठीक आहे कारखान्यात व खान यांसारख्या ठिकाणी कामाच ठेवू नये कामास कारखान्यात सांगितले कारखान्यात व खाण यासारख्या ठिकाणी कामास नये पद्धत बंद करण्यासाठी संसदेने एटी सिक्स मध्ये आणखी एक कायदा केला होता त्याला बालकामगार प्रतिबंधक कायदा म्हणून ओळखलं जात ओके त्याला काय म्हणतात बालकामगार प्रतिबंधक आणि नियमन कायदा म्हणून त्याला ओळखलं जातं ठीक आहे त्यानंतर बालरोजगार कायदा कारखाना कायदा असे जे जुन्या काळातले इंग्रजांच्या काळातले कायदे होते अशा सुद्धा कायद्यांना काय केलं होतं डेव्हलप केलं होतं ठीक आहे मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संमतीने चाइल्ड लेबर रिहॅबिलिटेशन वेलफेअर फंड तयार केला होता ओके जर याद्वारे कोणी दोषी व्यक्तीकडून वीस हजार रुपये दंड आकारण्यात येईल आणि तो वीस हजार रुपयाचा दंड त्या मुलाला त्याच्या मुल पुढचं शिक्षण आणि पुढचं त्याचे आयुष्य सेट करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी मदत करण्यासाठी त्या मुलाला दिलं जाईल अशी यामध्ये तरतूद होती दोन हजार पाच मध्ये एक परत कायदा झाला आणि राष्ट्रीय व राज्य बाल कामगार प्रतिबंधक आयोगाची स्थापना झाली दोन हजार मध्ये परत बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम लक्षात घ्या पाचमध्ये काय झाला बालहक्क संरक्षण अधिनियम कायदा कायदा दोन हजार पाच करण्यात आला आणि यानुसार राष्ट्रीय व बाल राष्ट्र राज्य बाल कामगार प्रतिबंधक आयोगाची स्थापना केली बेसिक गोष्टी लक्षात आल्या त्यानंतर येऊ आपण आता महत्वाच्या पुढच्या भागात ज्याला म्हणलं जातं धार्मिक स्वातंत्र्य काय असते बरं भानगड धर्म स्वातंत्र्याची धर्म स्वातंत्र्याची जी भानगड आहे ती आहे कलम पंचवीस अठ्ठावीस या भागात कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीस जे धर्म स्वातंत्र्य आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रचार करणे तुम्हाला तुमच्या सत्सद विवेक बुद्धीने तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिले म्हणजे तुम्हाला दगडात देव मानायचं आहे तुम्हाला एखाद्या प्राण्यात देव मगायचा आहे किंवा तुम्हाला मानायचं आहे त्या प्राण्याची पूजा करायची किंवा त्या दगडाची पूजा करायची या गोष्टीचा तुम्हाला अधिकार दिलेला आहे म्हणूनच हा शब्द या ठिकाणी वापरला तुम्ही तुमच्या बुद्धीनं दगडाला देव माना माणसात देव बघा प्राण्यात देव बघा झाडात देव बघा हवेत ढग ढगात बघा कशातही बघा तुम्हाला तुमच्या बुद्धीना जे वाटतंय ते बघा ज्याच्यात तुम्हाला देव दिसेल तो ओके तो देव भला आणि तो तुम्ही पण भले ठीक आहे त्याच्यामुळं सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेले हा लक्षात सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ता आणि आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदींच्या अधीनतेने लक्षात घ्या तुमचं आरोग्य पण नीट राहिलं पाहिजे नाही तर काय काय लोक लेव उपवास करते आणि त्यांना वाटलं की मी जास्त उपवास केलो की मला देव दिसतो आणि पार अगदी ओके अंगाचं काढं करून टाकते सार्वजनिक सुव्यवस्था सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे कधी कधी एखाद्या देव देवदेवतांच्या एखाद्या देव जागेवरती एवढी गर्दी करतात पोलीस प्रशासनाला हँडल होत नाही मग पोलीस प्रशासन काय करते मग तिथं बॅरिकेड्स लावणार हे लावणार शिस्त लावायचा प्रयत्न करणार तरी लोक ऐकत नाही म्हणजे तुम्ही धर्मस्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे एखाद्या धार्मिक ठिकाणी तुम्हाला गोळा करण्या जमण्याचा अधिकार दिलेला आहे पण असंही जमू नका ना राव परपा नीतिमत्ता ठेवा म्हणजे तुम्हाला सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ता आणि आरोग्य या सगळ्यांचं अधीन राहून तुमच्या सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्याला आणि धर्ममुक्तता धर्ममुक्तपणे प्रकट करण्याचा त्याचं आचरण करण्याचा त्याचा प्रचार करण्याचा अधिकार दिलेला आहे मुक्तपणे प्रकट करा ना तुम्ही काय प्रॉब्लेम आहे आता काय काय साधू संत हे एकदम वेगळ्या पद्धतीने राहतात काही लो, काय लोक काही काय धर्मात तर काही साधू संत कपडेच घालत नाहीत ठीक आहे दिगंबर पंथी जे जैन धर्मातले असतात ते कपडे नाही घालत ओके तर त्यांचं प्रकटीकरण आहे त्यांच्या धर्मात सांगितलेलं आहे ते त्यांचं प्रकटीकरण करतील ना काय काय लोक ओके नागा साधू वगैरे त्रिशूळच हातात ठेवतात काय काय लोक तलवारच हातात ठेवतात ते त्यांच्या धर्मात सांगितलेलं काय प्रकटीकरण आहे ते त्यांना त्यांचं पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं दे आहे त्यांना त्यांचा पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे ओके धर्माचे मुक्तपणे प्रकटीकरण करण्याचा त्यांना अधिकार दिले त्याचा प्रचार करणे काही काही लोक धर्म प्रचार करतात जसं ख्रिश्चन धर्मामध्ये मॅक्झिमम चालतंय प्रचार केला जातो मग हा जो धर्म प्रचार केला जातो त्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे सर्व व्यक्तींना सारख्याच स्वरूपात त्यांना हकदार आहेत अशा ठिकाणी आहे धर्माचं मुक्तपणे प्रकटीकरण करण्याचा अर्थ म्हणजे शीख धर्मात कृपान धारण करणे कृपाण नावाचा एक खंजर टाईपचा असतो एक खंजीर असतो गळ्यामध्ये असा पट्टा असतो बघा बऱ्याच शीख लोकांच्या इथं असा आणि त्याच्या खाली असा एक खंजर असतं बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल तर हे त्यांना धारण करण्याचा त्यांच्या शीख धर्मातच सांगितलेलं आहे धर्मच सांगितलेलं आहे की तुम्ही कृपाण धारण करा त्याला कृपाण म्हणतात हा अधिकार त्यांना दिलेला आहे भारतीय राज्यघटनेत खास त्यावर टीप दिलेली आहे विचार करा ठीक आहे आर्टिकल पंचवीस मध्ये तुम्हाला तुमच्या धर्माचं प्रकटीकरण करण्याचा अधिकार दिलेला आहे प्लस दोन काय म्हणत कलमातील खालील बाबींमुळे कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावरती परिणाम होणार नाही किंवा असा कोणताही कायदा राज्य करणार नाही निगडीत असेल अशी कोणती बाब ओके धर्माचरण धर्म आचरण धर्मावरती तुमचं धर्म तुमच्या धर्माचं तुम्ही काय आचरण करता याच्यावरती तुम्हाला तुमचं राज्य तुम्हाला जास्त त्रास देणार नाही सामाजिक कल्याण आणि सुधारणेचे तरतूद यावरती तुम्हाला कसल्याही प्रकारच्या ओके कसल्या प्रकारचा अधिकार राहणार नाही म्हणजे राज्य राज्य तुमच्यावरती बर्डन टाकणार नाही तुम्हाला पूर्णपणे फ्रीडम दिलेले म्हणजे आर्टिकल पंचवीस हे थोडक्यात तुम्हाला प्रत्येक धर्माच्या लोकांना आर्टिकल पंचवीसनं तुम्हाला प्रत्येक धर्माच्या लोकांना काय दिलेलं आहे फ्रीडम दिलेलं आहे तुम्हाला पाहिजेल तसं वागा पण तुमच्या वागण्यातून देशाच्या विरोधात काही घडलं तर मग सुट्टी देत नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठीक आहे कलम नंबर सव्वीस नंतर धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य दिलेलं धर्मविषयक विषयक व्यवस्था म्हणजे काय धार्मिक किंवा धर्मादायी कार्यासाठी ज्या संस्था असतात ना ज्याला आपण म्हणतो मठ काय म्हणतो मठ किंवा जे बाबा लोक बसतात ना बाबा लोक हे बाबा लोक हे जे बाबा लोक किंवा जे मठ स्थापन करून जे स्वामी महाराज बसलेले असतात त्या स्वामी महाराजांना ओके काही अधिकार दिलेले की तुम्ही तुमची संस्था स्थापन करू शकता म्हणजे पण ती संस्था तुम्ही तुमच्या स्वखर्चाने चालवण्याच म्हणजे आता थोडक्यात आपले ते योगी महाराज योगी बाबा कोण होते रे ते ओके ते सगळे सगळे वरती येऊन लोकांनी योग शिकवायचे तर जे योगी बाबा जे होते त्या योगी बाबांना त्यांचं जे काही पतंजलीच जे काही संस्था आहे ही पतंजलीची संस्था स्थापन करण्याचा पण ती सगळी संस्था स्वखर्चाने चालवण्याचा अधिकार आहे कुणी त्या योगी माल बाबा म्हणू नाही शकत की तुम्ही कायले चालवता ठीक आहे धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था आपण पाहणे जंगम आणि स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा अधिकार म्हणजे त्या बाबा लोकांना त्यांची मालमत्ता संपत्ती जे काय आहे ते स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे थोडक्यात आर्टिकल सव्वीस हा बाबा लोकांसाठी किंवा मठाधिपती लोकांसाठी किंवा ज्यांच्या धार्मिक संस्था आहेत अशा आहे म्हणजे हा सुद्धा अधिकार आपल्या भारतीय राज्यघटनेला लोकांना दिलेला आहे आर्टिकल सव्वीस बद्दल बऱ्याच लोकांना माहितीच नसत ठीक आहे कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क तुम्हाला दिलेला आहे म्हणजे कायद्यानुसार तुम्ही तुमच्या मालमत्तेचं प्रशासन पण पाहू शकता म्हणजे याच्यासाठी मग काही लोक ट्रस्ट तयार करतात तुला अनेक मंदिरात ट्रस्ट असतात मग आपण जातो एखाद्या मंदिराच्या तिथं आणि त्या ट्रस्टमध्ये पाचशे एकशे रुपयांची पावती फाडून देतो आपल्याला वाटतं देवालयात चालली हो देवागिवाले जात नसते ते ट्रस्टीला जात असते ओके okay, या ट्रस्टी लोकांचे घर बघा कसे असतात ते आपलेच पैसे वाढलेले असतात म्हणजे देवाचा वापर हे परफेक्ट संस्थेसाठी करतात त्यांच्या संस्था मोठ्या झाल्या पाहिजे हाच त्यांचा उद्देश असतो दिस इज युअर पार्ट लक्षात घ्या देवावर सुद्धा टॅक्स लावतो बरं का गव्हर्नमेंट देव सुद्धा लय कमवते ओके okay, देवाला पण सुट्टी नाही आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्कम टॅक्स लावते देवावर काही बाबांवरती लावला आहे विठ्ठलावर लावलाय खंडोबावर पण लावला आहे ओके okay, तुळजा मातेच्या मंदिरावर मातेवर पण लावलेलं ला आहे इन्कम टॅक्स इन्कम टॅक्समधून कोणी सुटलेलं नाही आहे त्या मंदिरांवरती सुद्धा मिळकतीचा कर असतो हे बेसिक लक्षात ठेवा ओके okay, कारण की ते काय करतायत ते सुद्धा एक उत्पन्न कमवतायत कम कम ना भले देव नाही कमवत देवांच्या नावावरती हे ट्रस्टी लोक तर कमवतात आणि लक्षात तर हे बेसिक पॉईंट समजून घ्या या लोकांना हे अधिकार देण्यात आलेले पुढचं कलम सत्तावीस एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य ठीक आहे किंवा असं म्हणू शकता संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य देण्याबाबतचे स्वातंत्र्य आहे नाही म्हटलं देण्याबाबतचे स्वातंत्र्य असं सांगितलेलं आहे की कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी सक्तीने पैसा गोळा करण्यावर बंदी घातलेली आता हा सक्तीने कोण गोळा करत कोण गोळा करणार सक्तीने गोळा कोण करणार तर या ठिकाणी राज्य सक्तीने गोळा कोण करणार तर राज्य राज्यावरतीच बंदी घातलेली आहे राज्याला सांगितलेलं आहे बाबा तुझ्यावर बंदी आहे तू म्हणजे कोण राज्य राज्य कुठलं आर्टिकल बारामधलं राज्य तू कुठल्याही धर्माच्या म्हणजे राज्य कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी सक्ती करू शकत नाही उद्या जाऊन एखादं सरकार आलं आणि सरकार म्हणलं की अमुक आम्हाला एक मंदिर बांधायचं आहे आणि हे मंदिर बांधण्यासाठी लोकांकडनं आपण एक ट एक टक्के टॅक्स घेऊ म्हणजे तुम्हाला तुमच्या जो काही टॅक्स येईल ओके समजा अमुक अमुक तुमचा टॅक्स आहे त्याच्यावरती एक पर्सेंट आम्ही तुमचं वाढू आणि हे एक पर्सेंट कशासाठी आम्हाला मंदिरांचा सुधार करायचा आहे देशातील जेवढे मंदिरं असतील त्या पर्टिक्युलर धर्माची मंदिरं एक्स वाय झेड जो काही धर्म असेल तर एक्स वाय झेड धर्माच्या मंदिरासाठी आम्ही काय करू लोकांकडनं पैसा घेऊ असं कोणीच करू शकत नाही बरं का आपल्या भारतात म्हणजे धर्माचा यामधून काय होतंय डायरेक्ट प्रचार होतोय प्रसार होतोय आणि आपण काय स्वीकारलेलं आहे आपण धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारलेलं आहे तर धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचा विचार करून आपण कोणत्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी किंवा धर्माचा प्रसार जास्तीत जास्त व्हावा याच्यासाठी आपण लोकांकडनं पैसा गोळा करू शकत नाही चंदा मागू शकत नाही किंवा थोडक्यात जर तुम्हाला सोप्या भाषेत समजून घ्यायचे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लोकांकडनं चंदा गोळा करणार नाही मंदिर बांधण्यासाठी ठीक आहे किंवा मस्जिद बांधण्यासाठी किंवा चर्च बांधण्यासाठी विहार बांधण्यासाठी नाही केलं जाणार नाही करणार अधिकारच नाही त्यांना तो पण खाजगी लोक करू शकतात ठीक आहे इथं हा अधिकार खाजगी लोकांकडनं खाजगी लोकांना दिलेला आहे असं म्हणू शकतो पण सरकारी लोकांना नाही त्याला अठ्ठावीस काय सांगितले की शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य आताच मला सांगा सरकारी किंवा सरकारी अनुदानित शिक्षण संस्था आहे एक शिक्षण संस्था आहे ठीक आहे एक शिक्षण संस्था आहे मोठीच्या मोठी शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे थोडक्यात ही शाळा आहे आणि या शाळेला सरकारनं फंडिंग दिले सरकारने फंड दिलेलं आहे आणि या फंडातून ही शाळा चाललेली आहे त्या फंडातून काय झालेली ही शाळा चाललेली आहे तर ही शाळा सरकारी पैशातून चालली त्यामुळे ती एखाद्या एखाद्या धर्माचा प्रसार किंवा प्रार्थना करणार नाही सरकारी शाळेतून सरकारी फंडातून चाललेली बाबांना शाळा बरं आपण सगळ्या सरकारी शाळेत ना आलेलो पूरक आपल्या शाळेत काय ठराविक धर्माचं शिक्षण दिलं जायचं का, दिल का? दिल दिल का नाही आपल्या शाळेमध्ये ठराविक धर्माचं शिक्षण दिलच जात नसायचं ठीक आहे ठराविक धर्माचं शिक्षण दिलं जातच नसायचं म्हणजे थोडक्यात असं सांगितलंय सरकारी किंवा सरकारी अनुदित शिक्षण संस्थातून धार्मिक शिक्षण देता येत नाही आणि त्यानंतर असं सांगितलंय शैक्षणिक संस्था राज्याकडून प्रशासली जात असेल ओके राज्य सरकारकडून प्रशासली जात असेल परंतु ती दाननिधी किंवा ओके okay. न्याय म्हणून ओके okay. एक न्यास म्हणून स्थापन केली असेल न्यास म्हणजे ट्रस्ट एक ट्रस्ट म्हणून स्थापन केली जात असेल तर तेथे धार्मिक शिक्षण देण्यास बंध बन, बंधन आणता येत नाही प्रशासन सरकारचं प्रशासन सरकारचं म्हणजे त्या ठिकाणी सरकारचा शिक्षणाधिकारी जाऊन त्या शाळेला चेक करतोय म्हणजे ती आपल्या अंडर अंडरमध्ये येते पण ती खाजगी आहे काय ती दाननिधी किंवा न्यासवरती चाललेली न्यास वरती किंवा दाननिधी म्हणजे समजून चालायचं खाजगी पण ती प्रशासन कुणा कुणाच्या प्रशासनाच्या अंतर्गत येते राज्य सरकारच्या म्हणजे राज्य सरकारचा एक शिक्षणाधिकारी जाऊन त्या ठिकाणी शाळा चेक करतोय तर तशा शाळेमधून तुम्ही धार्मिक शिक्षण देऊ शकता परंतु जी सरकारच्या भरोश्यावर फंडावर चाललेली आहे जी सरकारच्या फंडावर चालली पैशावर तिथं मात्र तुम्ही धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही तुम्ही धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही तर अशा तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत कलम अठ्ठावीस तीन राज्याने मान्यता दिलेल्या किंवा मा पैशातून सहाय्य केलेल्या शैक्षणिक संस्थेत जे काही धार्मिक शिक्षण दिले जाईल ते कोणत्याही व्यक्तीला त्याच्या किंवा तो अज्ञान असल्यास त्याच्या पालकांच्या संमतीशिवाय धार्मिक शिक्षण किंवा उपासनेमध्ये सहभागी होण्याची शक्ती केली जाणार नाही आता कधी कधी काय होतं की कधी कधी आपण एखाद्या शाळेमध्ये प्रार्थना म्हणतो उपासना करतो आणि त्या उपासना किंवा प्रार्थना काही धर्मातल्या लोकांना आवडत नाही मग ते म्हणतात नाही आम्हाला त्या प्रार्थना उपासना आहे आम्ही पर्यंत ठीक आहे भारत माझा देश आहे प्रतिज्ञापर्यंत ठीक आहे पण आम्ही पुढच्या उपासना आणि प्रार्थना नाही करणार तर तो सुद्धा अधिकार तुम्हाला दिलेला आहे म्हणजे अमुक अमुक एखाद्या शाळेमध्ये धार्मिक उपासना खूप जोरदार होते आणि तिथं दुसऱ्या धर्माचा एखादा पोरगा बसला आणि त्याच्या पालकांना नाही पटत आहे की माझ्या पोराने दुसऱ्या धर्माच्या प्रार्थना मांडल्या पाहिजे तर असा अधिकार भारतीय राज्यघटनेत दिलेला आहे आणि म्हणूनच हे पॉइंट्स तुमचे काय असले पाहिजे नीट लक्षात ठेवले पाहिजे नमस्ते मला काय म्हणायचं ते कुणाला काय डाऊट कुणाला काय डाऊट त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क जे एकोणतीस आणि मध्ये दिलेले ते मध्ये काय दिलेलं आहे अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे अल्पसंख्याक म्हणजे काय तर हित धार्मिक अल्पसंख्याक दिले पण ते कुठले तर भाषिक अल्पसंख्याक लिपी किंवा संस्कृती जे काही धार्मिक लोक असतात धार्मिक लोक जसे जैन आले बौद्ध आले ओके त्यानंतर ख्रिश्चन आले मुस्लिम आले शीख आले ठीक आहे त्यानंतर पारसी आले हे जे काही लोक आहेत या सगळ्या लोकांना या सगळ्या लोकांना अल्पसंख्यांक म्हणतात त्यांची संख्या छोटी असल्यामुळं अल्पसंख्येत असलेला समुदाय म्हणजे अल्पसंख्याक यांना त्यांची भाषा लिपी आणि संस्कृती जपण्याचा हक्क देण्यात आला आणि हे जपण्यासाठी त्यांची भाषा लिपी आणि संस्कृती जपण्यासाठी त्यांच्या ओके ओके अशा लोकांना राज्यसंस्थेकडून राज्यसंस्था म्हणजेच तेच राज्य म्हणजे सरकार ठीक आहे सरकारी संस्थेत अशा लोकांना जे वेगळ्या धर्माचे लोक आहेत अशा लोकांना धर्म वंश जात भाषा किंवा यापैकी ओके किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही म्हणजे समजा एखादी सरकारी शाळा आहे आणि सरकारी शाळा सरकारी शाळा आहे सरकारी शाळेमध्ये धर्मावरून तुम्हाला प्रवेश नाकारला जाणार नाही तुम्हाला तुमचा अधिकार आहे भाषा लिपी संस्कृती जपण्याचा पण तुम्हाला सरकारी शाळांमध्ये प्रवेश नाकारला जाईल म्हणजे प्रवेश नाकारला जाणार नाही प्रवेश नाकारला जाणार नाही ठीक आहे हे क्लिअर करा सरकारी शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश नाकारला जाणार नाहीये ते सुद्धा तुम्हाला आहेत पण काही काही लोक असे असतात की जे म्हणतात की नाही मग आम्हाला आमच्या धर्माची एक वेगळी शाळा काढायची आहे तर बघा पुढे आर्टिकल तीस दिलेलं आहे अल्पसंख्याक वर्गाच्या लोकांना शैक्षणिक संस्था स्थापनेचा सुद्धा आणि त्याचं प्रशासन करण्याचा हक्क का दिला काय काही लोक असतात जसं शीख लोक असतात किंवा मुस्लिम लोक असतात मुस्लिम लोकांची मदरसा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मुस्लिम लोकांनाही वाटतं की आपल्या आमच्या आम, आम, आम कोमच्या लोकांनी ओके कुराण वाचलं पाहिजे जे त्यांचा पवित्र ग्रंथ आहे शिख लोकांना सुद्धा असं वाटतं की आमच्या लोकांनी एक धर्मग्रंथ वाचले पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं त्यांची संस्कृती त्यांचं लिपी त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवण्यासाठी काय केल्या ओके काय केल्या तर अल्पसंख्याक लोकांना एक अधिकार दिला आर्टिकल मध्ये की तुम्ही तुमच्या शिक्षण संस्था चालवू शकता हा शिक्षण संस्था चालवण्याचा तुम्हाला काय स्पेशल आहे हा स्पेशल हक्क तुम्हाला देण्यात आलेला आहे शिक्षण संस्था चालवण्याचा हा तुम्हाला स्पेशल हक्क देण्यात आलेला आहे लक्षात येते नमस्ते माझ्या मते हा जो काय तुमचा भाग आहे हा भाग तुमचा लक्षात ठेवा एक छोटासा आपलं लेक्चर असल्यासारखं आहे याच्यातला काही पार्ट्स मी तुम्हाला युट्यूबवरती पण देईल काही पार्ट्स तुमचा लाईव्हच होतो आहे उद्यापासून तुमचं पावणे नऊ वाजता लेक्चर्स तुमचं राईल राहील पावणे नऊ ते पावणे दहा हा तुमचा शेड्यूल राहील कारण की बरेचशा लोकांचे दहा वाजता जॉईनिंग असते ते पोलीस स्टेशनला किंवा कॉलिन असतं हजेरी असते वगैरे वगैरे काय बरेच लोक त्याला वेगळ्या भाषेत म्हणतात आमद द्यायची असते ना असं तसं तसं ठीक आहे तर तुमचा हा भाग सकाळचा सकाळचा होईल त्यामुळं रेडी राहा यासाठी आज आपण तीस कलमापर्यंत आलेलो आहे आता एकतीसावा कलम तर तुम्हाला मी सांगितलं की मालमत्तेच्या संदर्भात होतं ते तर भारतीय राज्यघटनेनंतर काढून टाकले परंतु एक आणखी कलम खूप महत्त्वाचं आहे ते आहे कलम संपत्तीचा हक्क ते काढून टाकला घटनात्मक उपाययोजनाचा हक्क कलम बत्तीस ज्याच्यामध्ये फेबिया स्कॉर्पस ओके प्रोहिबिशन मँडामस को वॉरंटो सरशिवराय असे पाच महत्त्वाचे रिट्स दिलेले आहेत काय दिलेले रिट्स याच्यावरती खास आपण उद्या लेक्चर्स घेऊ ओके okay, उद्या तसे तुमच्या दोन लेक्चर्स असतील एक असेल डीपीएसपीचं आणि एक असेल फंडामेंटल ड्युटीजचं तर फंडामेंटल ड्युटीज हा जो घटक आहे या फंडामेंटल ड्युटीजमध्ये मी तुम्हाला आर्टिकल बत्तीस समजून सांगेन वेगळा आणि जर तुम्ही जर जमलं तर माझा किरण गुरुजी नावाचा जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला आर्टिकल बद्दल मी कलमांची शाळा नावाची कलम हो एक माझी सिरीज आहे त्यामध्ये मी कलम घेतले होते एकदम डिटेलमध्ये या कलमांच्या शाळेमध्ये आर्टिकल बत्तीस खूप इम्पॉर्टंट मी सांगितलेलं आहे जमलं तर तो पहा नसेल तर तसंही तुमचा या ठिकाणी तो आर्टिकल बत्तीस या ठिकाणी होणारच आहे वेगळ्या पद्धतीने ठीक आहे एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर संपवतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र